नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण रेल्वे हे प्रकरण पाहणार आहोत. रेल्वे प्रकरणामध्ये आपण रेल्वेची संकल्पना काय आहे आणि रेल्वेवरील प्रश्न पाहणार आहोत. प्रश्नांमध्ये PYQ म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे आहेत तेही पाहणार आहोत आणि काही क्वेश्चन जे की टाईप क्लिअर होण्यासाठी गरजेचे आहे तेही पाहणार आहोत. तर रेल्वे या प्रकरणाचा अभ्यास करताना हे समजून घेणं गरजेचं आहे की रेल्वेवर का प्रश्न येतात, कारवर पण प्रश्न येतात, तसं रेल्वेवर काय येतात कार असताना. तर रेल्वेवर प्रश्न येतात कारण रेल्वेची लांबी प्रश्नाला अवघड बनवते. ते कसं पहा, रेल्वेला जर खांब ओलांडायचा असेल तर काय होईल, रेल्वेला खांब ओलांडण्यासाठी जास्त वेळ लागेल कारण रेल्वे लांब असते. तेच जर कारला ओलांडायचं असेल तर कमी वेळ लागेल. मग हे प्रकरण अभ्यासताना आणखी एक आवश्यक आपल्याला समजून घ्यायचं येते की वेगाचे दोन एकक आपण जनरली वापरतो, एक किलोमीटर पर आवर आणि दुसरं मीटर पर सेकंड. ते आपण बघूयात की काय आहे. तर वेग म्हणजे काय, वेग म्हणजे समजा कुणी म्हणत असेल की तो 80 किलोमीटर पर आवरच्या वेगाने गाडी चालवतो. गाडीचं जे स्पीडोमीटर असतं त्यावर जो स्पीड असतो त्याचा अर्थ काय असतो पहा, जर कुणी 80 वेगाने गाडी चालवत असेल तर याचा अर्थ असतो 80 किलोमीटर एका तासामध्ये, म्हणजे एका तासामध्ये 80 किलोमीटर अंतर कापलं असेल. मग वेगाचे दोन एकक जे आहे ते किलोमीटर पर आवर म्हणजे किमी दर तास असं एक आहे, किमी दर तास. आणि दुसरं जे एकक आहे ते मीटर पर सेकंड, मीटर दर सेकंद असं आहे. मग हे दोन एकक आता किलोमीटर पर आवर कधी वापरायचं, एखाद्याला मुंबईहून दिल्लीला प्रवास करायचा असेल तर अंतर खूप आहे, त्यावेळेला जो वेग सांगितला जाईल तो किलोमीटर पर आवर मध्ये सांगितला जाईल. आणि एखाद्याला जर 200 मीटरच्या रेसमध्ये धावायचं आहे त्यावेळेला जो स्पीड काढला जाईल तो मीटर पर सेकंड. म्हणजे अंतर जास्त असेल तर किलोमीटर पर आवर हे एकक वापरायचं, अंतर कमी असेल तर मीटर पर सेकंड हे एकक वापरायचं. मग याचं एकमेकांमध्ये रूपांतर कसं करायचं पहा, आपण घेऊयात 54 किलोमीटर पर आवर, याचा अर्थ 54 किमी एक तासामध्ये. 54 किलोमीटर पर आवर म्हणजे 54 किमी एक तासामध्ये. याचं रूपांतर करायचं मीटर पर सेकंड मध्ये. याचं रूपांतर मीटर पर सेकंड करायचं असेल तर कसं करणार, 54 किलोमीटर म्हणजे किती मीटर, तर गुणिले 1000. याला गुणिले 1000 केलं, एक तास म्हणजे 3600 सेकंद. मग गुणिले 1000 भागिले 3600 केलं का किलोमीटरचं मीटरमध्ये रूपांतर होईल, तासाचं सेकंदात रूपांतर होईल. आणि इथे भाग दिला तर लक्षात येते की 2 × 5 = 10, 18 × 36 = 518. मग किलोमीटर पर आवरचं मीटर पर सेकंड करायचं असेल तर गुणिले 5/18 करायचं. का करायचं, कारण गुणिले 1000 भागिले 3600 करावं लागतं आणि त्याचा भागाकार जो होतो तो गुणिले 5/18 होतो. मग उलट जर करायचं असेल तर हे जर इकडे घेतलं मीटर पर सेकंडचं किलोमीटर पर आवर मध्ये रूपांतर करायचं असेल तर गुणिले 18/5. मग 5/18 आणि 18/5 हे तर तुमच्या लक्षात राहील, पण हे 18/5 कधी, 5/18 कधी, हे कसं लक्षात ठेवायचं, तर किलोमीटरचं मीटर करायचं, मीटर छोटे आहेत म्हणून छोटी संख्या वर घेतली. मीटरचं किलोमीटर करायचं, किलोमीटर मोठे आहेत, मीटर टू किलोमीटर, किलोमीटर मोठे आहेत म्हणून मोठी संख्या 18 वरती घेतली, 18/5 याचं उत्तर आहे. मग कसं लक्षात ठेवणार, किलोमीटर टू मीटर करायचं असेल तर मीटर छोटे म्हणून छोटी संख्या वर 5/18 आणि मीटर पर सेकंडचं किलोमीटर पर आवर मध्ये करायचं असेल किलोमीटर मोठे म्हणून 18/5 लक्षात ठेवा. किलोमीटरचं मीटर 5/18, मीटरचं किलोमीटर 18/5. आणखी यामध्ये दोन गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला समजून घ्यायच्या. पहिली तर रेल्वेने एखाद्या अशा घटकाला ओलांडलं की ज्याची लांबी रेल्वेच्या तुलनेने काहीच नाही आहे, जसं की खांब, व्यक्ती, वृक्ष, असा कोणताही घटक का ज्याची लांबी रेल्वेच्या तुलनेत कमी आहे, तर रेल्वे स्वतःच्या लांबी इतकं अंतर कापते. लांबी जी आहे ना रेल्वेची तेवढं अंतर कापलं जाईल. उदाहरणार्थ पहा, 400 मीटर लांबीची रेल्वे ही रेल्वे आहे, 400 मीटर लांब. या रेल्वेने खांबाला ओलांडलं, इथे खांब आहे. रेल्वेने खांबाला ओलांडलं म्हणजे काय होईल, रेल्वे त्या खांबापासून सुरुवात होईल,
आणि खांबाच्या पुढे निघून जाईल. खांबाला ओलांडल्यावर रेल्वे किती अंतर कापेल? खांबाला ओलांडल्यानंतर रेल्वे स्वतःच्या लांबी इतकं अंतर कापेल. मग पहिला जो कन्सेप्ट आहे तो लक्षात ठेवा, रेल्वेने अशा घटकाला ओलांडलं की ज्याची लांबी रेल्वेच्या तुलनेत कमी आहे तर रेल्वे स्वतःच्या लांबी इतकं अंतर कापते. मग तुम्हाला प्रश्नात नेहमी सांगितलं जाईल रेल्वे खांबाला ओलांडते, माणसाला ओलांडते, झाडाला ओलांडते, तर त्या केसमध्ये तुम्हाला रेल्वेच्या लांबी इतका अंतर कापले असं समजायचं. पुढचा कन्सेप्ट, जर एखाद्या रेल्वेने लांबी असणाऱ्या घटकाला ज्याची लांबी रेल्वेच्या तुलनेत विचारात घेण्यासारखी आहे अशा घटकाला ओलांडलं तर रेल्वे स्वतःच्या लांबी इतका अधिक त्या घटकाच्या लांबी इतकं अंतर कापते. उदाहरणार्थ 500 मीटर लांबीच्या रेल्वेने 200 मीटर लांबीच्या पुलाला ओलांडलं. हा पूल आहे 200 मीटरचा आणि रेल्वे आहे 500 मीटरची. पा, ही 500 मीटरची रेल्वे, ह्या 500 मीटरच्या रेल्वेने ह्या 200 मीटरच्या पुलाला ओलांडलं तर काय होईल? ही रेल्वे पुलाला ओलांडेल म्हणजे पुलाच्या पुढे निघून जाईल. मग किती अंतर कापावं लागलं त्या रेल्वेला? तर रेल्वेला 500 अधिक 200 700 मीटर अंतर कापावं लागलं. ही रेल्वे 500 मीटरची 200 मीटरच्या पुलाला ओलांडते म्हणजे पुलाच्या पुढे जाते, तर अंतर किती कापते? 500 आणि 200 700 मीटर. 700 मीटर एकूण अंतर कापत आहे. मग तेच या कन्सेप्ट मध्ये सांगितलेलं आहे की रेल्वे लांबी असणाऱ्या घटकाला जेव्हा ओलांडते तेव्हा स्वतःची लांबी अधिक त्या घटकाच्या लांबी इतकं अंतर कापते. चला पहिला प्रश्न पाहूयात कसं सोडवायचं आहे. एक रेल्वे एक खांब ओलांडण्यासाठी 18 सेकंद लागतात, तर गाडीची लांबी 300 मीटर असल्यास गाडीचा वेग किती? तर वेग ही संकल्पना काय आहे पहा, वेग म्हणजे अंतर भागिले वेळ. वेग म्हणजे अंतर भागिले वेळ. किती अंतर कापले, किती वेळेत कापले यावरून आपल्याला सांगता येईल की वेग किती आहे. म्हणजे एखाद्याने 200 मीटर अंतर 50 सेकंदात कापलं, 200 मीटर अंतर 50 सेकंदात कापलं, तर याचा अर्थ होतो 4 मीटर दर सेकंद हा वेग आहे. एका सेकंदाला किती अंतर कापलं? 4 मीटर, तो झाला वेग. म्हणजे एकक वेळेला कापलेलं अंतर म्हणजे वेग असतो. एकक वेळेला कापलेलं अंतर म्हणजे वेग. मग वेग काढताना एकूण अंतर भागिले एकूण वेळ आपल्याला करायचं आहे. वेग काढताना एकूण अंतर भागिले एकूण वेळ. मग या केसमध्ये आपण पाहूयात की किती अंतर कापले गेले. एक रेल्वे एक खांब ओलांडण्यास 18 सेकंद घेते. खांब ओलांडलाय म्हणजे स्वतःच्या लांबी इतकं अंतर. गाडीची लांबी 300 मीटर आहे, याचा अर्थ 300 मीटर अंतर कापायला सांगितले 18 सेकंद. हा झाला गाडीचा मीटर दर सेकंदामध्ये वेग. 300 छेद 18 300 मीटर पर सेकंड हा जो वेग आहे तो मीटर पर सेकंड मध्ये आहे. आणखी भाग दिला की आपल्याला 0.5 त्याचं उत्तर मिळेल. पण आपल्याला विचारलंय ताशी वेग किती. मग मीटर पर सेकंड तर आला, याचं ताशीत रूपांतर करायचे. तास पा, ताशीत रूपांतर करायचे मीटर पर सेकंड म्हणजे किलोमीटर दर ताशी. मीटरचं किलोमीटर, किलोमीटर मोठे असतात म्हणून गुणिले 18/5 करावं लागेल. 18 18 कॅन्सल, 5 6 36 उत्तर येईल 60 किलोमीटर पर आवर. पेपरला एवढंच करायचे 60 किलोमीटर आवर. एकूण अंतर भागिले एकूण वेळ उत्तर मीटर पर सेकंड मध्ये येत होतं, पण पर्याय किलोमीटर पर आवर मध्ये आहे किंवा आपल्याला वेग किलोमीटर पर आवर मध्ये काढायचा, म्हणून गुणिले 18/5 आपल्याला इथे घ्यायचं होतं. पुढचा प्रश्न, 800 मीटर लांबीची आगगाडी 1000 मीटर लांबीचा बोगदा 3 मिनिटात ओलांडून जाते, तर गाडीचा ताशी वेग किती. आता 1000 मीटर लांबीची रेल्वे किती सांगितलंय, 800 मीटर लांबीचा. एकदा परत सांगतो, हा असा बोगदा आहे, बोगदा आहे 1000 मीटरचा आणि आगगाडी आहे 800 मीटरची. मग 800 मीटरची आगगाडी जेव्हा 1000 मीटरचा बोगदा पार करेल त्यावेळेस 800 + 1000 एवढं अंतर कापेल, म्हणजे 1800 मीटर अंतर कापेल. 1800 मीटर अंतर 3 मिनिटात, 3 मिनिटात म्हणजे 180 सेकंदात. 1800 मीटर अंतर 3 मिनिटात म्हणजे 180 सेकंदात
तर याचं येईल 10 मीटर पर सेकंड. पण आपल्याला किलोमीटर पर आवर मध्ये करायचंय मीटर पर सेकंडचं. किलोमीटर किलोमीटर म्हणजे 18 वरती 5 खाली, 18 × 36 किलोमीटर पर आवर. याचं उत्तर आहे 36 किलोमीटर पर आवर. पर्याय क्रमांक 1, मी काय केलंय 1800 मीटरला 180 सेकंद लागतात, 3 मिनिटं म्हणजे 180 सेकंद. तर वेग आला 10 मीटर पर सेकंड. 10 मीटर पर सेकंडचं किलोमीटर पर आवर किलोमीटर करायचं गुणिले 18/5. नेक्स्ट, एका 150 मीटर लांब ट्रेनला 450 मीटरचा प्लॅटफॉर्म पार करण्यासाठी 20 सेकंद लागतात, तर गाडीचा वेग 450 मीटरचा प्लॅटफॉर्म आणि ही 150 मीटरची ट्रेन. मग 150 मीटरच्या ट्रेनने 450 मीटरचा प्लॅटफॉर्म ओलांडला की ही ट्रेन इथून इथे जाईल. मग 150 आणि 450 किती अंतर का आपलं जाईल, 450 अधिक 150, 450 50 आणि 600. 600 मीटर किती सेकंदात, 20 सेकंदात. मीटर पर सेकंड आलं, ऑप्शन मीटर पर सेकंड मध्येच आहे, तर 30 मीटर पर सेकंड. काहीलाच उत्तर 30 मीटर पर सेकंड, याचं उत्तर आहे 30 मीटर पर सेकंड. नेक्स्ट, एक 240 मीटर लांब रेल्वे गाडी एका प्लॅटफॉर्मला 20 सेकंदात पार करते, तर त्या गाडीचा वेग काय. आता गाडी 240 ची हा प्लॅटफॉर्म आहे, गाडी 240 मीटर, प्लॅटफॉर्मची लांबी माहीत नाही, इथं काय लांबी माहीत नाही, मग वेग काढायचा आहे. वेळ सांगितलंय आपल्याला 20 सेकंद लागतात याला. आता मला सांगा हे 240 मीटर अंतर कापेल, प्लॅटफॉर्मचं अंतरच माहीत नाही. मग अंतर माहीत नाही तर वेग काढता येणार नाही, कारण एकूण अंतर भागिले वेळ म्हणजे वेग येणार आहे. एकूण अंतर भागिले वेळ म्हणजे वेग येणार आहे, पण एकूण अंतरच माहीत नाही, प्लॅटफॉर्मची लांबीच माहीत नाही, तर वेग पण काढता येणार नाही. पुढचा प्रश्न, एक रेल्वेगाडी एक विजेचा खांब 5 सेकंदात पार करते आणि 600 मीटर लांब पूल 35 सेकंदात पार करते, तर त्या गाडीचा वेग काय. पहा थोडासा प्रश्न अवघड बनवलाय, कसा बनवलाय पहा. ही रेल्वे विजेचा खांब 5 सेकंदात पार करते, विजेचा खांब ओलांडते, याचा अर्थ स्वतःच्या लांबी इतकं अंतर. मग रेल्वेला स्वतःच्या लांबीला 5 सेकंद लागतात, रेल्वेला स्वतःच्या लांबीला 5 सेकंद लागतात. आणि काय सांगितलंय, 600 मीटर लांब पूल 35 सेकंदात. समजा हा 600 मीटर लांब पूल आहे, हा 600 मीटर आहे, याला 35 सेकंद लागतात, याचा अर्थ काय, रेल्वेला स्वतःला अधिक पुलाला 35 सेकंद पुलाला लागतात, म्हणजे स्वतःच्या लांबीला अधिक पुलाच्या लांबीला 35 सेकंद लागतात. मग रेल्वेला स्वतःला विजेचा खांब ओलांडायला 5 सेकंद, म्हणजे स्वतःच्या लांबीला ओलांडायला 5 सेकंद लागतात. मग राहिलेले 30 सेकंद कशाला लागतील, 30 सेकंद 600 मीटरला लागतील. 39 सेकंद रेल्वेला स्वतःला अधिक पुलाला लागतात, 39 जे आहेत ना रेल्वेला स्वतःला अधिक पुलाला लागतात, त्यातून 5 रेल्वेला स्वतःला लागतात. मग 35 मधले 5 गेले, 30 सेकंद रेल्वे फक्त पुलाला लागतील. मग 600 मीटरला 30 सेकंद, 20 मीटर पर सेकंड. पण आपल्याला पाहिजे किलोमीटर पर आवर मध्ये, किलोमीटर मध्ये रूपांतर करायचं, म्हणून गुणिले 18/5, 5 × 20 18/72 किमी दरता. हे तुम्हाला समजायला पाहिजे होतं की एका रेल्वेला खांबाला ओलांडायला 5 सेकंद लागतात, म्हणजे स्वतःच्या लांबीला ओलांडायला 5 सेकंद लागतात. पुलाला ओलांडायला 35 सेकंद लागतात, त्याचा अर्थ स्वतःची लांबी अधिक पूल 35 सेकंद. मग यातले 5 सेकंद स्वतःला गेले, तर 600 मीटर लांबीच्या पुलाला 30 सेकंद. मग 600 भागिले 30 उत्तर येईल मीटर पर सेकंड मध्ये 20 मीटर पर सेकंड. पण पर्याय तर किलोमीटर पर आवर मध्ये दिलेले आहेत, म्हणून गुणिले 18/5 आपण केलं. नेक्स्ट, एक 200 मीटर लांबीची ट्रेन तिच्या दुप्पट लांबीचे प्लॅटफॉर्म 36 सेकंदात ओलांडते. 200 मीटर लांबीची ट्रेन आहे, तिच्या दुप्पट लांबीचे म्हणजे 400 मीटरचे प्लॅटफॉर्म 36 सेकंदात ओलांडते. याचा अर्थ 200 मीटर स्वतःची लांबी प्लस 400 मीटर प्लॅटफॉर्मची लांबी, एकूण 600 मीटर 36 सेकंदात, 600 मीटर 36 सेकंदात
तर आपल्याला किलोमीटर पर आवर, तर ट्रेनचा वेग किती किलोमीटर पर आवर असं काढायचंय. तर मग मीटर पर सेकंड येईल गुणिले 18/5 करू, किलोमीटर मध्ये रूपांतर करायचं 18 × 36 2×5 = 10 10 कॅन्सल होईल, याचं उत्तर येईल 60 km/h म्हणजे ताशी 60 km याचं उत्तर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, 108 किमी प्रति तासाच्या वेगाने जाणारी 240 मीटर लांब रेल्वेगाडी एक प्लॅटफॉर्म 20 सेकंदात पार करते, एक व्यक्ती हाच प्लॅटफॉर्म 5 मिनिटात पार करतो, तर त्या व्यक्तीचा वेग काय आहे. म्हणजे रेल्वे आणि व्यक्ती दोन घटक दिले, त्यामुळे प्रश्न थोडासा अवघड बनतो. पण आपल्याला प्लॅटफॉर्मची लांबी काढायची आहे, प्लॅटफॉर्म किती लांब आहे. मग प्लॅटफॉर्म 240 मीटरची रेल्वेगाडी 20 सेकंदात पार करते, तर मग आपल्याला पाहायचंय की प्लॅटफॉर्म किती लांब आहे. मग हे जो हा जो प्रकार आहे ना, पुढे जो आपण घेणार आहे त्यातून तुम्हाला क्लिअर होईल. यामध्ये मी सोडवण्याची पद्धत सांगतो, शिकवतो, ते पुढच्या जे एक्झाम्पलचा टाईप आहे त्यामध्ये. 108 किलोमीटर 20 सेकंद म्हणजे खाली येतील 36 20 सेकंदात किती अंतर कापलं जातं पाहूयात. 2 0 कॅन्सल होतील, 36 × 1 = 600 मीटर अंतर कापलं जातं. या 600 मधून 240 वजा करा, 600तून 200 गेले, 440 गेले, 360 मीटर 5 मिनिटं म्हणजे 300 सेकंद कॅन्सल होईल. 30 × 1 = 30 6/30 म्हणजे 1/5 म्हणजे 1.2 याचं उत्तर येईल 1.2 मीटर/s. हे काय आहे ना, हे कसं काढलं, हे काही पुढची उदाहरणं सोडवल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. तो कन्सेप्ट मी आता सांगत नाही, पण एक लक्षात घ्या की 108च्या वेगाने 240 मीटर रेल्वेला 20 सेकंद लागतात एक प्लॅटफॉर्म ओलांडायला. तर 108च्या स्पीडने 20 सेकंदात किती अंतर कापलं जातं, 108च्या स्पीडने 20 सेकंदात अंतर कापलं जातं 600 मीटर. 600 मीटरमध्ये 240 मीटर लांब रेल्वे, मग 360 मीटर इन प्लॅटफॉर्म, आणि एक व्यक्ती त्या प्लॅटफॉर्मला किती म्हटले 5 मिनिटात ओलांडतो म्हणजे 300 सेकंदात ओलांडतो, तर त्याचा वेग येईल 1.2 मीटर/s. पुढे पहा, एक समान वेगाने जाणारी रेल्वेगाडी 150 मीटर लांब प्लॅटफॉर्म 17 सेकंदात आणि एक इतर 120 मीटर लांब प्लॅटफॉर्म 15 सेकंदात. पहा, दोन प्लॅटफॉर्म आहेत, हा एक प्लॅटफॉर्म आहे ही रेल्वे, हा प्लॅटफॉर्म ही रेल्वे 150 मीटरचा प्लॅटफॉर्म आहे. 150 मीटर, पहा, 150 मीटरचा प्लॅटफॉर्म आहे, तर ही 17 सेकंदात ओलांडते, 17 सेकंद, आणि 120 मीटरचा 15 सेकंदात. इकडे 120 मीटरचा प्लॅटफॉर्म आहे, तर 15 सेकंद. आता या दोन केसमध्ये वेळेत फरक आहे आणि लांबीत पण फरक आहे. पहा, इथे रेल्वे अधिक 150 मीटर, रेल्वे अधिक 150 मीटर 17 सेकंद लागतात, इथं रेल्वे अधिक 120 मीटर 15 सेकंद लागतात. मग दोन्ही फरक बघितला, 150 आणि 120 30 मीटरचा फरक आणि 30 मीटरचा फरक पडतो 2 सेकंद. 2 सेकंद आणि 30 मीटरचा फरक म्हणजे स्पीड येईल 15 मीटर/s. स्पीड येईल 15 मीटर/s. स्पीड 15 मीटर/s आला, पण आपल्याला किलोमीटर पर आवर मध्ये पाहिजे. किलोमीटर पर आवर मध्ये करायचे गुणिले 18/5 = 30 5 × 30 2 × 9 = 18 9 × 54 किमी प्रतितास. मग हे क्वेश्चन खूप सोपा आहे, समजलं तर खूप सोपा आहे. हे तर मी तुम्हाला समजण्यासाठी ड्रॉ केलंय, पेपरला याची काही आवश्यकता नव्हती. पेपरला एक रेल्वे 150 मीटरला 17 सेकंदात, रेल्वे प्लस 150 17 सेकंदात, रेल्वे प्लस 120 15 सेकंदात, फरक कितीचा आहे, फरक आहे 30 मीटर/s. मी इथे घेतो 30 मीटर पर इथं फरक 15 आणि 17 2 सेकंद आहे, गुणिले 18/5 = 30 2 × 9 = 18 9 ×
54 एवढंच याचं उत्तर आहे. हे तर अंडरस्टँडिंगसाठी आहे, समजून घ्या. रेल्वे प्लस 150 मीटरला 17 सेकंद लागतात, रेल्वे प्लस 120ला 15 सेकंद लागतात. ह्या दोन केसमध्ये 120 आणि 150 मध्ये जो फरक आहे तो फरक आहे 30 मीटर. 30 मीटर फरक आहे आणि वेळेमध्ये 2 सेकंदाचा फरक आहे. याचा अर्थ स्पीड होईल 30/2 15 मीटर पर सेकंड, आणि याचं रूपांतर करायचं किलोमीटर पर आवर मध्ये, म्हणून ×18/5 याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न पहा. एक 240 मीटर लांब रेल्वे गाडी एक खांब पार करायला जितका वेळ लावते त्याच वेगाने आपल्या दुप्पट लांबीचा प्लॅटफॉर्म पार करायला 40 सेकंद जास्त लावते, तर रेल्वे गाडीचा वेग काय? 240 ची रेल्वे आहे 240 मीटर, आणि दुप्पट लांबीचा प्लॅटफॉर्म म्हणजे 480 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म. एक 240 मीटर लांबीची रेल्वे गाडी खांब पार करायला जितका वेळ लावते म्हणजे स्वतःला जितका वेळ लावते त्याच वेगाने दुप्पट लांबीचा प्लॅटफॉर्म पार करायला 40 सेकंद जास्त लावते. याचा अर्थ जे जास्तीचा वेळ आहे 40 सेकंद तो असणार आहे दुप्पट लांबीच्या प्लॅटफॉर्मसाठी. रेल्वे 240 मीटरची, दुप्पट लांबीचा प्लॅटफॉर्म आहे 480 मीटर. मग 480 मीटर आल्यामुळे 40 सेकंद वाढतात. मग मला सांगा 480ला 40 सेकंद तर 240 मीटरला किती सेकंद लागायला पाहिजे? अंतर डबल झालं म्हणून 40 सेकंद वाढले तर इथं 20 सेकंद लागायला पाहिजे. मग रेल्वेचा स्पीड काय येईल? 240 मीटर/20 सेकंद तर 12 मीटर पर सेकंड. रेल्वेचा वेगी 12 मीटर पर सेकंड. किंवा असंही करता आलं असतं 240 आणि डबल त्याचे 480 म्हणजे 520 720, एकूण होतील 720. 40 सेकंद जास्त लागतात म्हणजे आधी किती लागत असायला पाहिजे? 480 चे हे 240 निम्मे म्हणजे 20 सेकंद, एकूण 60 सेकंद. याने उत्तर येईल 12 मीटर पर सेकंड. किंवा असंही करता येईल 480 मीटरला 40 सेकंद 12 मीटर पर सेकंड. काहीही केलं तरी उत्तर तेच येईल. नेक्स्ट, एक रेल्वेगाडी समान वेगाने जात 122 मीटर लांब प्लॅटफॉर्म 17 सेकंदात व एक इतर 210 मीटर लांब पूल 25 सेकंदात, ह्या दोन्हीमध्ये अंतर किती? असा प्रकार आपण याच्या आधी बघितला. 22 मध्ये 78 मिळवले तर 200 आणि 10 मिळवले म्हणजे 88 मीटरचा अंतर दोन्ही फरक आहे. दोन्ही केसमध्ये 88 मीटरचा अंतरचा फरक आहे आणि याच्यामध्ये 17 आणि 25 8 सेकंदाचा फरक आहे. 88 मीटरला 8 सेकंद लागतात, त्याचा अर्थ स्पीड येईल 11 मीटर पर सेकंड. स्पीड येईल 11 मीटर पर सेकंड, पण आपल्याला काय म्हटलंय? रेल्वे गाडीचा वेग काय तासात सांगितलंय. मीटर पर सेकंड तर किलोमीटर गुणिले 1805. 11 8 88, 11 1 11 आणि 8 19, 5 3 15, 5 9 45, 3 उरतील 5 37, 39.6 किमी प्रतितासाचं उत्तर आहे. तुम्हाला कॅल्क्युलेशन करताना अडचण येत असेल तर आधीचे जे व्हिडिओ आहेत बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार हे पाहून घ्या. ते जर बघितले ते जर तुम्हाला आलं तर हे व्यवस्थित कॅल्क्युलेशन जमेल. मी परत एकदा सांगतो, या केसमध्ये आणि ह्या केसमध्ये रेल्वे अधिक 122 मीटर 17 सेकंद, रेल्वे अधिक 210 मीटर 25 सेकंद. दोन्ही केसमध्ये फरक आहे 88 मीटरचा. 88 मीटरच्या फरकाला 8 सेकंदाचा वेळ लागतो. 88 मीटरला 8 सेकंद याचं रूपांतर केलं गुणिले 1805 किलोमीटर पर आवर मध्ये उत्तर आलं 39.6. तर आतापर्यंत आपण बघितलेत रेल्वेच्या वेगा संदर्भात प्रश्न. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत रेल्वेच्या लांबी संबंधात प्रश्न. वेग संबंधात जे प्रश्न बघितले ते असे बघितलेत आपण, पहा. वेग बरोबर अंतर छेद वेळ, वेग बरोबर अंतर छेद वेळ, एकूण अंतर भागील एकूण वेळ आपल्याला वेग मिळतो. जर तो मीटर पर सेकंड मध्ये दिला आला त
तर त्याचं रूपांतर किलोमीटर पर आवर मध्ये करायला गुणिले 1805 करतो, किलोमीटर पर आवर मध्ये होतो. आणि किलोमीटर पर आवर मध्ये असेल किमी दर तास असेल तर गुणिले 518 करून मीटर पर सेकंड मध्ये करतो. एकूण अंतर भागिले एकूण वेळ म्हणजेच वेग. पण त्यात रेल्वेचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा रेल्वे एखाद्या खांबाला व्यक्तीला माणसाला ओलांडते म्हणजे रेल्वेच्या लांबी इतकं अंतर कापते. आणि जेव्हा रेल्वे एखाद्या पुलाला प्लॅटफॉर्मला बोगद्याला ओलांडते तेव्हा रेल्वे स्वतःच्या लांबी इतकं अधिक त्या लांबीच्या घटका इतकं अंतर कापते. ह्या दोन गोष्टी जर तुम्ही समजून घेतल्या तर तुम्हाला व्यवस्थित रेल्वेच्या वेगावरील प्रश्न सोडवता येतील. यापूर्वी जो व्हिडिओ झालेला आहे तो जर तुम्ही बघितला नसेल म्हणजे रेल्वेचा भाग एक तर तो पाहून घ्या. तो समजला तर हे समजायला जास्त सोपं जाईल. डायरेक्टली हा भाग पाहिला तर थोडासा समजायला अवघड जाऊ शकतो. पहा काय क्वेश्चन आहे. एका रेल्वेला एक खांब ओलांडण्यासाठी 9 सेकंद लागतात. जर रेल्वेचा वेग 48 किमी प्रति तास असेल तर रेल्वेची लांबी किती. आता पहा जेव्हा कधी रेल्वेचा वेग दिलेला आहे तेव्हा तुम्हाला एक मेथड वापरता येते ज्यामध्ये एका सिंगल स्टेप मध्ये कॅल्क्युलेशन होतात. ती काय आहे बघू. आपल्याला इथे काय सांगितलंय त्यांनी पहा रेल्वेला खांब ओलांडण्यासाठी 9 सेकंद लागतात. हे 9 सेकंद घ्यायचे. रेल्वेला खांब ओलांडण्यासाठी 9 सेकंद लागतात. मग इथं वेळ दिली तर खाली 3600 घ्यायचे. ते का घ्यायचे ते सांगतो. वेगाला मीटर पर सेकंड मध्ये लिहायचं. वेग आहे 48 किलोमीटर पर तास तर त्याला आपण लिहू 48,000 मीटर दर 3600 सेकंदाला. 48,000 मीटर दर 3600 सेकंदाला. 9 चौक 36, 4 एक 4, 4 2 8 शून्य जसाचे तसा. तर जे येईल ते येईल अंतर. किती अंतर? 120 मीटर. हे 120 मीटर अंतर काय आहे. रेल्वेने खांबाला ओलांडलं म्हणजे स्वतःच्या लांबी इतकं अंतर ओलांडलं. मग आपण पाहू की किती अंतर ओलांडते रेल्वे. तर रेल्वे 120 मीटर अंतर ओलांडते किंवा कापते. मग 120 मीटर म्हणजेच रेल्वेची काय असणारे लांबी असणार आहे. तर पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. मग जर तुम्हाला वेग आणि वेळ दिला असेल तर नेहमी लक्षात ठेवा जर तुम्हाला वेळ दिला असेल तर खाली 3600 घ्यायचे आणि वरती अंतर घ्यायचं मीटर मध्ये. अंतर घ्यायचं मीटर मध्ये. तरी वेळ दिलाय की किती वेळात खांब ओलांडते किंवा पूल ओलांडते त्यावेळेस वेळ दिला तर खाली 3600 घ्यायचं. लक्षात ठेवा 3600 खाली घ्यायचे वरती अंतर घ्यायचं मीटर मध्ये. मग वेगाला लिहायचं 48 किलोमीटर पर हवरला लिहायचं. 48 किलोमीटर म्हणजे 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर असतात. 48,000 मीटर 3600 सेकंद अशी मांडणी करायची. यामध्ये पण तुम्ही हे 2 शून्य लिहायची काही आवश्यकता नसते कारण ते कॅन्सलच होतात. जसं 48 किलोमीटर म्हणजे 480 मीटर 36 सेकंद का. 48,000 पुढे जे 3 शून्य आहेत त्यातले आपण 2 शून्य घेऊ आणि खाली 3600 पुढे जे 2 शून्य आहेत ते आणि वरचे 2 शून्य कट करू जेणेकरून फास्ट एक्झाम्पल सॉल्व्ह होईल. नेक्स्ट 700 मीटर लांबीची आगगाडी 60 किमी प्रति तास वेगाने धावत आहे. तिला एक बोगदा ओलांडण्यासाठी 1 मिनिट लागतो तर बोगद्याची लांबी किती. पहा ही 700 मीटर लांबीची रेल्वे. आता ती एक बोगदा ओलांडणार आहे. इथे बोगदा आहे रस्त्यात मध्ये असा. तर ही रेल्वे जेव्हा बोगदा ओलांडेल तेव्हा किती अंतर कापेल. रेल्वेचं स्वतःची लांबी इतकं अंतर प्लस बोगद्याची जी लांबी आहे तेवढं अंतर कापेल. मग आपल्याला सांगितलं 1 मिनिट लागतो तर 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद. तर 60 सेकंदात किती अंतर कापलं जातं ते आपण बघूया. 60 सेकंदात किती अंतर कापलं जाईल. वेग आहे 60 किलोमीटर प्रति तास. 60 किलोमीटर म्हणजे 60,000 मीटर 3600 सेकंदात. हे 2 शून्य कॅन्सल. लिहिले नसते तरीही चाललं असतं. आपण सोपं होण्यासाठी असं करूया 6 1 6 2 0 जसं तसे 6 6 36 6 10 आहे. 100 10 आहे 1000 मीटर. मग रेल्वे जेव्हा बोगद्याला ओलांडते तेव्हा रेल्वे स्वतःची लांबी अधिक बोगद्याची लांबी इतकं अंतर कापते आणि ती दिलेली 1000 मीटर. 1000 मीटर काय अंतर जे कापलं जातं ते रेल्वेचं प्लस बोगद्याचं आहे. त्यात रेल्वे आहे 700 मीटरची तर बोगदा असेल 300 मीटरचा. मग उत्तर येईल 300 मीटर. उत्तर तर एवढंच आहे की 1000 मीटर अंतर कापलं जात आहे त्या 1000 मधून 700 मीटर अंतर वजा करायचं ते रेल्वेचं आहे. उत्तर येईल 300 मीटर. 300 मीटर काय असणार आहे बोगद्याची लांबी असणार आहे. मग एवढंच हे सोडवायचं होतं. यात एक कॅल्क्युलेशन तुम्ही आणखी सोप्या पद्धतीने करू शकता. 1 0 1 0 कॅन्सल 1 0 कॅन्सल 6 6 36 6 1 ने गुणलं तर 1000 असे कॅल्क्युलेशन होऊ शकतं.
मी तुम्हाला सांगतो की याचं कॅल्क्युलेशन आणखी सोपं कसं सोडवत आलं असतं. पहा, 60 वेगाने 1 मिनिट प्रवास म्हणजे 60 सेकंद, 60 वेगाने म्हणजे पुढे 1-0 घ्यायचा, खाली 36 घ्यायचे, 36 पुढचे 2-0 आणि वरचे 2-0 कॅन्सल झाले. आता पहा काय करायचंय, 6 6 36, 6 10 60, 6 1 6, 100 × 10, 100 × 10 1000, 1000 मधून 700 वजा केले तर उत्तर येईल 300, 1000 वजा 700 उत्तर येईल 300. नेक्स्ट एक्झाम्पल पहा, एका रेल्वेला एक खांबाला ओलांडण्यासाठी 10 सेकंद लागतं, तर याचा अर्थ रेल्वे स्वतःच्या लांबी इतकांतर 10 सेकंद, खांबाला ओलांडते म्हणजे स्वतःच्या लांबी इतकांतर 10 सेकंदात कापते. पुढे काय सांगितलंय, आणि 200 मीटर लांबीच्या प्लॅटफॉर्मला ओलांडण्यासाठी 20 सेकंद लागतात, तर रेल्वेची लांबी किती. आता याच्यात एक आहे की 200 मीटरचा प्लॅटफॉर्म, हा प्लॅटफॉर्म आहे, हा 200 मीटरचा आहे, ही रेल्वे. आता प्लॅटफॉर्मला प्लॅटफॉर्म ओलांडण्यासाठी 20 सेकंद लागतात, तर याचा अर्थ 20 सेकंद लागतात टोटल रेल्वेला स्वतःच्या लांबीला, रेल्वेला स्वतःच्या लांबीला अधिक प्लॅटफॉर्मला. आणि सांगितलंय खांबाला ओलांडण्यासाठी 10 सेकंद लागतात, तर याचा अर्थ रेल्वेला स्वतःला 10 सेकंद लागतात. मग रेल्वेला स्वतःच्या लांबीला 10 सेकंद लागतात, प्लॅटफॉर्मला 20 सेकंद लागतात, त्याचा अर्थ फक्त प्लॅटफॉर्मला 10 सेकंद लागतील. कारण 19 मधून रेल्वेने स्वतःच्या लांबी इतकांतर 10 सेकंद लागतात ओलांडायला, तर 20 सेकंदातले 10 सेकंद गेले तर 10 सेकंद लागतात 200 मीटरच्या प्लॅटफॉर्मला, तर याचा अर्थ होईल 200 मीटर 10 सेकंदात. तर आपल्याला काय विचारलंय, तर रेल्वेची लांबी किती. साधी गोष्ट आहे, 200 मीटरला 10 सेकंद लागतात आणि रेल्वेला पण 10 सेकंद लागतात, तर रेल्वे पण 200 मीटरची असणार आहे. लक्षात, हे काही करायची गरज नाही, आणि केलं तर 20 मीटर पर सेकंड वेगी, 20 मीटर पर सेकंड जर वेळ आला तर 20 × 10 = 200 उत्तर आहे. पण मी तुम्हाला एकदम सोपं सांगतो की 20 सेकंद लागतात रेल्वेला स्वतःला अधिक प्लॅटफॉर्मला, 20 सेकंद लागतात रेल्वेला स्वतःला अधिक प्लॅटफॉर्मला, आणि स्वतःला लागतात 10 सेकंद. याचा अर्थ 10 सेकंद रेल्वे स्वतःला ओलांडायला घेते आणि प्लॅटफॉर्मला ओलांडायला फक्त प्लॅटफॉर्मला 10 सेकंद. 10 सेकंदात 200 मीटर अंतर कापलं जातं, तर ह्या 10 सेकंदात पण 200 मीटर अंतर कापलं जाईल, रेल्वेची लांबी 200 मीटर होईल. का 20 सेकंदात रेल्वे स्वतःला प्लॅटफॉर्मला, स्वतःला 10 सेकंद, मग याचा अर्थ राहिलेले 10 सेकंद प्लॅटफॉर्मला, मग प्लॅटफॉर्मला 10 सेकंदात 200 मीटर, तर स्वतःही 10 सेकंद घेते म्हणजे 200 मीटर इतकीच लांबी रेल्वेची असणार आहे. पुढचा प्रश्न, एक गाडी 50 किमी प्रति तास वेगाने धावते आहे, ती एक बोगदा 2.5 मिनिटात पार करते, तर बोगद्याची सुमारे लांबी किती. 2.5 मिनिटात पार करते, 2.5 मिनिटात पार करते, तर याचा अर्थ इथं काय येईल, 150 सेकंद. 150 सेकंदात किती अंतर कापलं जातं आपल्याला बघायचंय. हा 15 5 75, पुढे 2 0 / 36 करूयात, 3 × 12, 3 × 2 = 6, 3 5 = 15, 25 × 3 = 75, 12 × 24, 1 भाग जात नाही, शून्याचा भाग दिला, त्यानंतर 12 8 = 96, 10 आणखी वाढेल, हे 20 पहा आणि हा 30, 12 8 = 96, परत 4 उरतील, 12 3 = 36, 2088.33 याचं उत्तर आहे. सुमारे विचारलंय तर इथे हे पर्याय पहा, 2083 एकदम एक्झॅक्ट मॅच होणारच पाहिजे असं काही नाही, सुमारे विचारलंय म्हणजे आपल्याला राऊंड फिगर करता येतं, याचं उत्तर येईल 2083.33 ऐवजी आपण फक्त घेऊ 2083. ते पहा 15 × 5 = 75 पुढे 1 2 3 0 इथे घ्यायला पाहिजे होते. आता याने भाग दिल्यानंतर वरती येतील 25012 ने भागल्यानंतर येईल 2088.33, त्यातले फक्त 2088 आपल्याला घ्यायचे होते. ताशी 54 वेगाने जाणारी आगगाडी 340 मीटर लांबीचा बोगदा 36 सेकंदात पार करते, तर गाडीची लांबी किती. तर 36 सेकंदात एक बोगदा गाडी पार करते, हा बोगदा आहे समजा,
हा डोंगर आहे आणि ते डोंगर असल्यामुळे त्याच्या खालून रेल्वेगाडी जाते. तर आता काय दिलेलं आहे, 36 सेकंद लागतात. मग 36 सेकंद कशाला लागतात, 36 सेकंद रेल्वेला स्वतःच्या लांबीला अधिक बोगद्याला लागतात. मग वेग गाडीचं दिलंय 54, मग 36 सेकंदात किती अंतर कापते आपण बघू, एकूण अंतर काढू. इथं 36 सेकंद घेतले, वेळ घेतलाय म्हणून खाली 3600, वरती 54,000 मीटर, 2020 काय असेल, 18 × 36, 18 × 54, 15 × 36, 15 × 90, 15 × 45 आणि 9 × 54, तर 540 याच टोटल लांबी अंतर येणार आहे, 540. आता 540 मध्ये आपल्याला काय सांगितलंय, 340 मीटरचा बोगदा आहे, 340 मीटरचा. मग 540 मधून 340 जर वजा केलं तर उत्तर काय येईल, 200 मीटर. एकूण अंतर 540 आहे, तर 340 मीटर बोगद्याचा आहे, 540 एकूण अंतर, त्यातून 340 वजा केलं तर 200 मीटर. तर रेल्वेचं अंतर काय येणार आहे, 200 मीटर. रेल्वेचं अंतर येईल किंवा रेल्वेची लांबी येईल, म्हणजे रेल्वेने कापलेलं अंतर येईल 200 मीटर. मी परत एकदा सांगतो, 54 वेगाने 340 मीटरचा बोगदा ओलांडायला 36 सेकंद लागतात. मग आपण पाहू 36 सेकंदात एकूण किती अंतर कापलं जातं, तर 36 सेकंदात किती अंतर कापलं जातं, 540. 540 अंतर हे रेल्वेचं अधिक बोगद्याचं आहे, 540 अंतर रेल्वेचं अधिक बोगद्याचं आहे, 540. त्यातून जर रेल्वेचं काढायचं असेल तर बोगद्याचं वजा करू, 540 मधून 340 बोगद्याचं गेलं तर रेल्वेचं येईल 200. नेक्स्ट, ताशी 5 किमी वेगाने जाणारी व्यक्ती पूल 15 मिनिटात ओलांडते तर पुलाची लांबी मीटरमध्ये किती, 15 मिनिट म्हणजे किती सेकंद, 15 मिनिट म्हणजे 15 × 60. आता मी इथे 15 मिनिट दिलेत, 15 मिनिट असेच ठेवतो, 15 मिनिटात किती अंतर कापेल हे आपल्याला शोधायचंय. 5 किमीचा वेग आहे, याचा अर्थ 5 किमी म्हणजे 5000 मीटर, ऑप्शन मीटरमध्ये म्हणून मी अंतर मीटरमध्ये घेतो, 5000 मीटर दर तासाला म्हणजे 60 मिनिटाला, मी इथे 60 का घेतले, जेव्हा आपल्याला इथे वेळ सेकंदात दिलेला असतो तेव्हा आपण इथे सेकंद घेतो, आता वेळ मिनिटात दिले म्हणून इथे मिनिट घेतले. 5 किमी दिले म्हणजे 5000 मीटर 60 मिनिटात, तर 15 मिनिटात किती, 15 × 60, 5000/4, 5000/4 म्हणजे 5000 निम्मे 2500, त्याचे आणखी एकदा निम्मे, तर 1250 याचं उत्तर येईल. पहा, 4 × 1 = 4, 4 × 2 = 8, 4 × 25 = 0, 0 × 10 = 12. 1250 मी जस्ट भागाकार केलाय, उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. आता इथे मांडणी थोडीशी बदलली, वेळ मिनिटात दिला, वेळ मिनिटात दिला म्हणून खाली पण वेळ जो घेतला, 1 तास 5 किलोमीटर 1 तासात, हा पण मिनिटात घेतला आणि उत्तर मीटरमध्ये म्हणून अंतर मीटरमध्ये घेतला, हे असं आपण केसमध्ये केलंय. ताशी 48 किमी वेगाने जाणारी मालगाडी 400 मीटर लांबीचा बोगदा 48 सेकंदात पार करते, 48 सेकंदात ही रेल्वेगाडी. एक बोगदा आला मध्ये, हा बोगदा टोटल पूर्ण बोगदा आणि रेल्वे एवढं अंतर कापायला 48 सेकंद लागतात. मग 48 सेकंदात किती अंतर कापलं जातं बघू, 48 सेकंद आहे म्हणून खाली इथे 3600 सेकंद घेऊ, 3600 मी लिहित नाही, 48 पुढे 3 शून्य लिहायचे होते ते पण लिहित नाही. 12 × 36, 12 × 48, 67 × 48, 67 × 64 पुढे 10. एकूण अंतर जे आहे 640 मीटर आहे, जे कापावं लागतं ना बोगद्याचं आणि रेल्वेच्या लांबी इतकं, ते होतं 640. मग त्याच्यात आपल्याला सांगितलंय की मालगाडी 400 मीटरची, हे 400 मीटर असतील, टोटल 640 असेल, तर 240 बोगद्याची लांबी असेल, 240 मीटर बोगद्याची लांबी असेल, तर 240 पर्याय पहा, पर्याय क्रमांक 240 मीटर याचं काही उत्तर आहे. पुढचा प्रश्न, एका आगगाडीची लांबी 260 मीटर आहे, तिला 140 मीटर
लांबीचा पूल ओलांडण्यासाठी 20 सेकंद लागतात, तर ती आगगाडी 70 मिनिटात किती अंतर पार करेल तर पाहूयात. तिचा वेग काढूयात आधी. 260 मीटर आणि 140 मीटर पूल ओलांडते. 260 मीटरची रेल्वे, 260 मीटरची रेल्वे 140 मीटरचा पूल ओलांडते म्हणजे 400 मीटर अंतर कापते. 400 मीटर 20 सेकंदात कापते. 20 सेकंदात तर रेल्वेचा स्पीड येईल 20 मीटर पर सेकंड. रेल्वेचा वेग येईल 20 मीटर पर सेकंड. त्यांनी विचारलंय तर ती 70 मिनिटात किती अंतर कापेल. 20 मीटर पर सेकंड एका सेकंदाला, तर 70 मिनिट म्हणजे 70 × 60 सेकंद. 20 मीटर एका सेकंदाला, तर 70 मिनिट म्हणजे 70 × 7. 742, 42 × 84, 1 2 3 0 84 मीटर. पण आपल्याला ऑप्शन किलोमीटर मध्ये दिले. भागिले 1000 करू 84, आता येईल किमी. मीटरचा रूपांतर कशात होईल, किमी मध्ये, म्हणजे 84 किमी. याचं उत्तर एमपीएससी टेक्निकल असिस्टन्स कोणता पेपर होता 2017 त्याला हे विचारलेलं आहे. 20 मीटर पर सेकंड स्पीड आला, त्याला आपण 70 मिनिटात म्हणजे 70 × 60 हे होतील 4200 सेकंदात किती अंतर, तर 84000 मीटर म्हणजे 84 किलोमीटर हे याचं काही उत्तर आहे. याला जर थोडंसं आणखी फास्टमध्ये सोडवायचं असेल तर कसं, 260 + 140 टोटल होईल 400 मीटर. 400 मीटर 20 सेकंदात, तर 70 मिनिटात किती, 70 मिनिट म्हणजे 70 × 60, 20 × 60, 7 × 28, 28 × 3, 84 × 300 मीटर म्हणजे हे 300 के कॅन्सल केले, 84 किलोमीटर. बस एवढंच याचं उत्तर आहे. पाहूयात काय प्रश्न. नांदेड 2014 तलाठीला विचारलेला क्वेश्चन आहे. ताशी 60 किमी वेगाने जाणाऱ्या 480 मीटर लांबीच्या रेलगाडी 420 मीटर लांबीचा बोगदा ओलांडायला किती वेळ लागेल. आता हा बोगदा ओलांडायचा आहे, 420 मीटर लांबीचा आहे बोगदा आणि 480 मीटर लांबीची रेल्वे, मग जे एकूण अंतर किती कापलं जाणार, 480 + 420 म्हणजे 900 मीटर अंतर कापलं जाणार, 900 मीटर. मग 900 मीटर अंतर कापायला किती वेळ लागेल हे काढायचंय आपल्याला. तर खाली इथं मीटर आहे, अंतर आहे, म्हणून खाली घ्यायचं 60 किलोमीटर म्हणजे 60000 मीटर, वरती घ्यायचे 3600. 200 × 200 × 200 × 200 कॅन्सल, 6 × 6 = 36, 9 × 54 सेकंद वेळ लागेल. किती वेळ लागेल, 9 × 54 सेकंद. मग अंतर 900 मीटर कापायचे किती वेळ लागेल हे काढण्यासाठी आपल्याला रचना अशा प्रकारे करावी लागते की 3600 वरती घ्यायचे आणि जो 90 किलोमीटर स्पीड आहे त्याचं रूपांतर 90 किलोमीटरचं, सॉरी या केसमध्ये 60 किलोमीटर जो स्पीड आहे 60 km/h त्याचं करायचं 60000 मीटर. नेक्स्ट एक्झाम्पल, 200 मीटर लांबीची एक आगगाडी 40 किमी प्रति तास वेगाने जात आहे, तर ती आगगाडी रेल्वे लाईनच्या बाजूला उभ्या असलेल्या एका व्यक्तीला किती वेळात ओलांडेल. रेल्वे लाईनच्या शेजारी उभ्या असणाऱ्या व्यक्तीला ओलांडायचे म्हणजे स्वतःच्या लांबी इतकं अंतर कापायचे. मग रेल्वेची लांबी दिलेली आहे, वेग दिलेला आहे, तर रेल्वेची लांबी आहे 200 मीटर. मग 200 मीटरला किती वेळ लागतो, 40 किमीच्या वेगाने म्हणजे 40000 वरती 3600, 4 × 9 = 36, 9 × 2 = 18, 18 सेकंद. 18 सेकंद वेळ लागेल एका स्टेपमध्ये. आन्सर येतं, युपीएससीने 2018 साली विचारलेला क्वेश्चन आहे. पहा युपीएससी सुद्धा इतके सोपे सोपे म्हणजे ह्या पद्धतीने सोडवलं तर हा सोपा वाटतो, दुसऱ्या पद्धतीने सोडवलं तर मग तुम्हाला अवघड वाटू शकतो, कारण त्यात खूप जास्त वेळ जातो सोडवायला. सिंगल स्टेपमध्ये युपीएससीचा क्वेश्चन सुद्धा सोडवता येतो, तुम्हाला फक्त ह्या पद्धतीने समजलं पाहिजे. नेक्स्ट एक्झाम्पल पहा, 200 मीटर लांबीच्या ट्रेनला 72 किमी प्रति तास वेगाने 360 मीटर लांबीचा बोगदा पूर्णपणे ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल. 200 मीटरची रेल्वे आणि 360 मीटर लांबीचा बोगदा आहे, म्हणजे 360 आणि 200
560 मीटर अंतर कापायचं वेग किती दिलाय 72 किमी प्रति तास मग खाली किती घेणार 72 च्या पुढे 3 शून्य देतो आपण 72,000 मीटर घेतो पण आपण काय करूया 2 शून्य न देता वरती पण 3600 चे 2 शून्य न देता ते कॅन्सलच होणार आहेत ते कॅन्सल करून टाकू जेणेकरून कमी वेळ उदाहरण सुटेल 36 × 72 आणि 28 × 56 त्याचं उत्तर आहे 28 सेकंद एका स्टेप मध्ये सिंगल स्टेप मध्ये आन्सर येतं तुम्हाला फक्त कळलं पाहिजे की 560 मीटर अंतर कापायचे तर किती वेळ लागेल 560 इथं घ्यायचे रचना वेगाची अशा प्रकारे करायची खाली आपण 72,000 मीटर घेणार होतो ते 2 शून्य आणि 3600 चे 2 शून्य आधीच कॅन्सल करून टाकले मग मी आधीही सांगितलेलं आहे परत एकदा सांगतो जर तुम्हाला प्रश्नात वेळ दिली तर खाली 3600 घ्यायचे अशा प्रकारे वेगाची रचना करायची आणि इथे जर अंतर दिलं म्हणजे लांबी दिली तर खाली नाही वरती 3600 घ्यायचे खाली वेगाचं रूपांतर जो वेग दिलेला आहे त्याचं मीटरमध्ये करायचं इथे वरती वेगाचं रूपांतर मीटरमध्ये करायचं नेक्स्ट एक्झाम्पल पहा ताशी 60 किमी वेगाने जाणाऱ्या 480 मीटर लांबीच्या मालगाडी 420 मीटर लांबीचा बोगदा ओलांडण्यास किती वेळ लागेल 480 मीटरची मालगाडी 420 मीटरचा बोगदा म्हणजे एकूण 480 अधिक 420 900 मीटर अंतर कापायचंय 900 मीटर अंतर कापायचंय अंतर दिलंय लांबी दिली म्हणजे 3600 वरती घ्यावे लागतील 3600 फक्त 36 घेऊ 2 शून्य या 60 किमी प्रति तास वेगाने त्याच्यासोबत कॅन्सल करून टाकू 60 च्या पुढे 3 शून्य येतात 1 शून्य घेऊ 2 शून्यावरती कॅन्सल होतील 6 6 36 9 7 54 त्याचं उत्तर येईल 54 सेकंद 300 मीटर लांबीची आगगाडी एका खांबाला 24 सेकंदात ओलांडते 300 मीटर लांबीची आगगाडी खांबाला ओलांडते म्हणजे स्वतःच्या लांबी इतका अंतर 24 सेकंदात ओलांडते मग रेल्वेचा वेग 300 मीटर भागिले 24 सेकंद 300 मीटर भागिले 24 सेकंद हा येईन रेल्वेचा वेग पुढे काय सांगितलंय ती आगगाडी 450 मीटर लांबीचा पूल किती वेळात ओलांडेल हा पूल आहे समजा 450 मीटर लांबीचा आणि आगगाडी आहे 300 मीटर लांबीची आता 300 मीटर लांबीची आगगाडी आहे 300 मीटर आणि 450 मीटर लांबीचा पूल आहे तर हा ओलांडायचा ठरला तर 750 मीटर अंतर कापावं लागणार आहे मग असा अर्थ होईल ह्या स्पीड होईल 300 मीटर 24 सेकंदात तर 750 मीटर किती मग 750 मीटरचं अंतर काढायचं तर हे आपल्याला असं करावं लागेल 24/300 मग इथं 750 मीटर ही मांडणी कळली पाहिजे इथं 750 मीटरला किती वेळ लागतो हे काढायचंय म्हणून इथं 300 मीटर खाली घेतले आणि 24 वर घेतले पहा 0 0 कॅन्सल 15 × 2 = 30 15 × 5 = 75 12 × 2 = 24 12 × 5 = 60 सेकंद 60 सेकंद किंवा 1 मिनिट असं ऑप्शन पहा तर मग इथे तुम्हाला मांडणी कळली पाहिजे ही जर का मांडणी तुम्हाला कळली तर तुम्ही कोणत्याही प्रश्नांना एका स्टेपमध्ये सोडवू शकता ही स्टेपची आवश्यकता नव्हती 24 सेकंदात 300 मीटर तर 750 मीटरला किती वेळ का कारण 300 मीटरला 24 सेकंद हे माहीत होतं 24 मीटरला 300 सेकंद मग तुम्ही स्पीड काढू शकले असते 300 भागिले 24 हा आला असता स्पीड आणि त्या स्पीडनी 300 आणि 450 750 ला भागलं असतं पण त्याच्यापेक्षा आपण जर असं केलं तर आपण काय केलं 450 आणि 300 किती होतात 750 तर 24 सेकंदात 300 मीटर चा अर्थ होतो 24 भागिले 300 चा अर्थ काय होईल की 1 मीटरला किती सेकंद असे आपल्याला किती 300 आणि 450 750 मीटर आहेत 1 शून्य कॅन्सल 15 × 2 = 30 15 × 5 = 75 12 × 2 = 24 12 × 5 = 60 एका स्टेप मध्ये मग जे दिलंय ना आपल्याला ते मीटर अंतर दिलंय तर अंतर खाली घ्यायचं इथं जर वेळ दिला असता तर आपण खाली 24 सेकंद घेतले असते वेळ खाली घेतला असता कॅन्सलेशन व्हावं म्हणून चला समजलं असेल तर पुढचा प्रश्न पाहूयात 800 मीटर लांबीची आगगाडी ताशी 60 किमी वेगाने जाते तर तिला 200 मीटर लांबीचा बोगदा ओलांडण्यासाठी किती 800 आणि 200 1000 मीटर अंतर कापायचंय 1000 मीटर अंतर कापायचंय आणि वेग आहे 60 किमी म्हणजे खाली घ्यायचं 60,000 ऐवजी आपण फक्त 60 च्या पुढे 1 शून्य वाढू 3600 च्या पुढचे 2 शून्य खालच्या 2 शून्यासोबत कॅन्सल होतात म्हणून लिहिले नाही
हे दोन शून्य कॅन्सल होतील, 6 6 36, 6 10 60 सेकंद, 7 सेकंद असा ऑप्शन नाही, त्याऐवजी 1 मिनिट असा पर्याय आहे, 1 मिनिट याच उत्तर होत एका स्टेप मध्ये. क्वेश्चन बऱ्याचदा विचारलेला आहे, सोलापूर पोलीस भरतीला विचारलेला आहे 2011 आणि 2008 साली. नेक्स्ट, 45 किमी प्रति तास वेगाने जाणाऱ्या 400 मीटर लांबीच्या ट्रेनला 400 मीटर लांबीचा पूल ओलांडून जायला किती वेळ लागेल? तर 400 मीटर लांबीची रेल्वे, 400 मीटर लांबीचा पूल जेव्हा ओलांडेल त्यावेळेस 800 मीटर अंतर कापेल. म्हणजे आपल्याला शोधायचं आहे 800 मीटर लांबी इतकं अंतर कापायला किती वेळ लागेल. 800 मीटर अंतर दिले तर मग आपल्याला 45 ची रचना अशी करावी लागेल, खाली 45,000 घ्यावे लागतील, वरती 3600 घ्यावे लागतील. पण आपण याच्या पुढे 3 शून्याऐवजी 1 शून्य देऊ आणि 3600 वरचे 2 शून्य या 2 शून्यासोबत कॅन्सल होतात म्हणून लिहायचेच नाही. 9 चौक 36, 9 5 45, 16 85, 5 1 5 आणि 5 37 असं केलंय. 16 चौक 64 सेकंद, 64 सेकंद म्हणजे 1 मिनिट 4 सेकंद किंवा 64 सेकंद. ऑप्शन दिलंय 64 सेकंद असं पण पर्याय देऊ शकतात, 1 मिनिट 4 सेकंद, 1 मिनिट 4 सेकंद असे देऊ शकतात 64 सेकंद. म्हणजे जसाच्या तसा पर्याय दिलाय 64 सेकंद. नेक्स्ट, 1 रेल्वे 100 मीटर लांब पुलाला 45 किमी प्रति तास गेल्यास 60 सेकंदात ओलांडते, तर ती एका खांबाला किती वेळात ओलांडेल? 100 मीटरच्या पुलाला 45 किमी प्रति तास वेगाने गेल्या 60 सेकंदात ओलांडते, तर खांबाला किती वेळात ओलांडते? आपण ह्या फक्त 100 मीटर पुलाला किती वेळ लागतो पाहू. हा जो वेळ दिलाय हा 60 सेकंद वेळ दिलाय रेल्वेला स्वतःला, 60 सेकंद वेळ दिलाय रेल्वेला स्वतःला अधिक पुलाला. मग आपण फक्त 100 मीटरचा वेळ काढू. 100 मीटरचा वेळ कसा काढते? 100 मीटरला किती वेळ स्पीड आहे? 45 पुढे 3 शून्य लिहिण्याऐवजी 1 शून्य, वरती 36, 9 चौक 36, हे 0 0 कॅन्सल, 9 5 45, 5 2 10, 8 सेकंद. 8 सेकंद लागतात 100 मीटरसाठी. 100 मीटर म्हणजे पुलासाठी 8 सेकंद लागतात, पूल आणि रेल्वेसाठी 60 सेकंद लागतात. मग 60 मधून 8 गेले तर 52 सेकंद रेल्वेला स्वतःच्या लांबीला ओलांडायला लागते. कारण मी परत एकदा सांगतो, 1 रेल्वे 100 मीटर लांब पुलाला 45 वेगाने 60 सेकंदात ओलांडते. 60 सेकंद हा जो टाइम आहे तो रेल्वेचा आणि पुलाचा आहे. त्यात 100 मीटरचा पूल आहे तर 100 मीटरलाच फक्त किती वेळ लागतो काढू? फक्त 100 मीटर अंतराला रेल्वे 100 मीटर अंतर 8 सेकंदात ओलांडते. मग 60 मधून 8 सेकंद गेले रे पुलाचे, तर 52 सेकंद राहतील रेल्वेला खांबाला व्यक्तीला स्वतःला ओलांडण्यासाठी. मग 52 सेकंद याचं उत्तर. 1 280 मीटर लांब रेल्वेगाडी ताशी 63 किमीच्या वेगाने धावत असताना प्लॅटफॉर्म वर उभ्या असणाऱ्या प्रवाशाला किती वेळात ओलांडेल? प्रवाशाला ओलांडायचंय म्हणजे स्वतःच्या लांबी इतकं अंतर कापायचंय, आणि स्वतःच्या लांबी इतकं म्हणजे 280 मीटर इथं अंतर दिलंय. मग वेगाची मांडणी कशी करायची? अंतर खाली घ्यायचं. अंतर खाली घ्यायचं म्हणजे इथं 63,000, वरती 3600, 2 0 2 0 कॅन्सल. पा, 7 9 63, 7 चौक 28, 9 चौक 36 आणि 4 चौक 16, 16 सेकंद लागतील एका स्टेप मध्ये आन्सर येते 16 सेकंद. आता इथे जर असं सांगितलं असतं की 1 रेल्वे 63 किमीच्या वेगाने एका माणसाला 16 सेकंदात ओलांडते, तर रेल्वेची लांबी काढा, ते इथं 16 आलं असतं, खाली 3600 आलं असतं, वरती आलं असतं 63,000. हे 2 0 2 0 कॅन्सल. पा, 4 9 36, 4 चौक 16, 9 7 63, 1 0 जसाचे तसा 280. मग इथे जर वेळ टाकली, खाली 3600 घेतलं तर अंतर मिळतं, लांबी मिळते रेल्वेची. इथे जर लांबी टाकली रेल्वेची, अंतर टाकलं आणि खाली जर अंतर घेतलं, वरती 3600 घेतलं तर वेळ मिळते. मग तुम्हाला फक्त हे कळलं पाहिजे 3600 वर कधी घ्यायचे, ज्यावेळेस इथं अंतर दिलेलं असेल तर खाली अंतर लांबी घ्यायची,
इथे जर वेळ दिलेली असेल तर खाली 3600 घ्यायचं. ह्या दोन स्टेप जर मांडता आल्या तर वेग दिलेला असतानाचे जे प्रश्न आहेत ते सर्व सोडवता येतात. नेक्स्ट, एक रेल्वे गाडी 110 मीटर लांब प्लॅटफॉर्म 40 सेकंदात आणि त्या प्लॅटफॉर्मवर उभ्या असणाऱ्या मुलाला 30 सेकंदात पार करते तर रेल्वे गाडीची लांबी काय असेल. किती सिंपल क्वेश्चन आहे पण वाचल्यानंतर असं वाटत नाही. जर का तुमचा अभ्यास कमी असेल म्हणजे कन्सेप्ट क्लिअर नसतील, प्रॅक्टिस नसेल तर हा खूप अवघड वाटेल, असं काहीतरी गोंधळून टाकणारा प्रश्न वाटेल, पण असं काहीही नाहीये. किती सोपं पहा, एक रेल्वेगाडी 110 मीटर लांब प्लॅटफॉर्मला 40 सेकंदात. हा प्लॅटफॉर्म घेऊ 110 मीटरचा. 110 मीटरच्या प्लॅटफॉर्मला 40 सेकंदात ओलांडते याचा अर्थ रेल्वे स्वतःची लांबी अधिक प्लॅटफॉर्मची लांबी, रेल्वे स्वतःची लांबी अधिक प्लॅटफॉर्मची लांबी 40 सेकंदात ओलांडते. पुढे काय सांगितलंय, आणि त्या प्लॅटफॉर्मवर उभ्या असणाऱ्या मुलाला 30 सेकंदात. आता उभ्या असणाऱ्या मुलाला जर 30 सेकंदात ओलांडलं तर याचा अर्थ होतो रेल्वे स्वतःच्या लांबीला 30 सेकंदात ओलांडते. मग रेल्वे स्वतःच्या लांबीला 30 सेकंद घेते, पहा रेल्वे स्वतःच्या लांबीला 30 सेकंद घेते, स्वतःच्या अधिक प्लॅटफॉर्मच्या 40 सेकंद घेते. मग फक्त प्लॅटफॉर्मला किती घेईल तर 10 सेकंद. यातला फरक काढायचा आहे. रेल्वे स्वतःला अधिक प्लॅटफॉर्मला ओलांडते म्हणजे स्वतःची लांबी अधिक प्लॅटफॉर्मची लांबी, प्लॅटफॉर्मला 40 सेकंदात म्हणजे स्वतःला प्लॅटफॉर्मला 40 सेकंदात, मुलाला 30 सेकंदात म्हणजे स्वतःला 30 सेकंदात, 39 स्वतःला 30, तर उरलेले 10 म्हणजे प्लॅटफॉर्मचे. याचा अर्थ 110 मीटरला 10 सेकंद, तर स्पीड येईल 11 मीटर पर सेकंड. 11 मीटर पर सेकंड स्पीड आला तर रेल्वेची काय विचारली, लांबी विचारली. रेल्वेची लांबी म्हणजे 30 सेकंद लागतात. 11 मीटर पर सेकंदच्या वेगाने 30 सेकंद जर प्रवास केला 330 मीटर, उत्तर येईल 330 मीटर. इतकं सोपं आहे. मग हे समजून घेऊन विचार करून जर सोडवलं तर सोपं आहे, नाहीतर मग काय करायचं तेच लक्ष देत नाही. एक्स वाय तर अजिबात घेऊ नका, त्या पद्धतीने तुम्ही चांगले मार्क वेळेत मिळवू शकत नाहीत. सिलेक्शन होत नसेल तर तेही कारण असू शकतं. एक्सने उदाहरण सोडवण्याचं जर तुम्ही नादी लागत असाल आणि सूत्र समीकरण वापरत असाल तर तुमचा वेळ वाया जात असेल, वेळेत उत्तर येत नसेल आणि अॅक्युरसी पण मेंटेन होत नसेल. मग त्यासाठी काय करायचं तर ही पद्धत वापरायची, एकदम फास्ट आन्सर येतं, कन्फ्युजन नाही, जास्त स्टेप नाही, बस याचं आन्सर एवढंच आहे. हे तर तुम्हाला समजण्यासाठी आहे, पेपरला याची आवश्यकता नाही, हे मी एक्सप्लेन करतो म्हणून देतो. मग पेपरला कसं सोडवायचं होतं आपण याला टायमर लावून सोडून पाहूयात. अंडरस्टँडिंग जर प्रॉपर झालं, कन्सेप्ट आधी तुम्ही क्लिअर केले तर किती सोपं हेल्प आहे. टायमर स्टार्ट करूया. एक रेल्वेगाडी 110 मीटर लांब प्लॅटफॉर्म 40 सेकंदात आणि त्या प्लॅटफॉर्म उभ्या असणाऱ्या मुलाला 30 सेकंदात. 40 आणि 30चा फरक 10, हा फरक 110. तर रेल्वेगाडीची लांबी किती गुणिले 30 11 3 33, 10 प्रॉब्लेम सॉल्व. 16 सेकंदाचा क्वेश्चन आहे, 16 सेकंदाचा प्रॉब्लेम सॉल्व होतोय, जस्ट वाचून सॉल्व होतोय 16 सेकंदात. जर आणखी प्रॅक्टिस केली, न बोलता जर सोडला फक्त वाचू, तर 2-1 सेकंद आणखी कमी होतील. 14-15 सेकंदाचा क्वेश्चन आहे, म्हणून आयोग याला 36 सेकंद देतं, कारण क्वेश्चन सुटतो तेवढ्या वेळात. आपल्याला सोडवण्याची योग्य पद्धत माहित नसते, आपण काय करतो एक्स मानतो, मग वेगाचं सूत्र वापरतो, वेग बरोबर अंतर छेद वेळ, मग आपल्याला काय माहित नाही, अंतर माहित नाही, मग तिथं एक्स टाकायचं आणि ते समीकरण बनवायचं, 4-5 स्टेप बनवायचं, त्यात एवढा वेळ निघून जातो की दिलेल्या वेळेची मर्यादा ओलांडून जाते, त्याच्यानंतर उत्तर येऊनही काही उपयोग नाही. पहा, जर तुम्ही वेळ संपलाय आणि त्याच्यानंतर उत्तर काढताय तर तुम्ही तुमचं नुकसान करून घेताय, त्यापेक्षा तो प्रश्न नाही सोडवलेला बरा असतो वेळ जर सुटत नसेल तर. मग वेळ सोडवायचा असेल तर आपण जी पद्धत वापरतो ही पद्धत वापरणं गरजेचं आहे, ते लेक्चरमध्ये आपण डिटेल्समध्ये घेणारच आहोत. नेक्स्ट एक्झाम्पल पहा, टायमर आपण राहू देऊ पुढच्या प्रश्नांसाठी. दोन रेल्वेगाड्या ए आणि बी एकाच बिंदूहून एकाच वेळी चालू होऊन अनुक्रमे 60 किमी प्रतितास आणि 72 किमी प्रतितास तासाच्या वेगाने एकाच दिशेने जात आहेत. जर प्रत्येक रेल्वेगाडीची लांबी 240 मीटर आहे तर बी द्वारे एला पार करायला किती वेळ लागेल. पहा, एका रेल्वेला दुसऱ्या रेल्वेला पार करायचे, मग काय होईल. पहा, प्रश्न थोडासा चुकीचा आहे, याचं उत्तर दोन प्रकारे निघू शकतं. पहा, एक रेल्वेगाडी
पुढे आहे ही 240 मीटरची, ही 240 मीटरची. आता ह्या मागच्या रेल्वेने पुढच्या रेल्वेला ओलांडलं की स्वतःच्या लांबी इतकं अंतर अधिक दुसऱ्या रेल्वेच्या लांबी इतकं अंतर, 480 मीटर अंतर कापलं जाईल, 480 मीटर अंतर कापलं जाईल. मग 480 मीटर कापायचंय, पहिलं तर उत्तर हे होईल, 480 मीटर अंतर कापायचंय. आणि वेग कसा असणार आहे, 1 60 ने आणि 1 72 ने. मग ही मागची गाडी 72 ने पुढची 60 ने असेल तरच मागील गाडी पुढील गाडीला ओलांडेल. मग मागची गाडी 72 ने पुढची 60 ने, ही 60 ने असती ही 60 ने असती तर यांनी एकमेकींना कधीच ओलांडलं नसतं. पहा पुढची गाडी 60 ने, मागची गाडी 60 ने तर यांनी एकमेकींना ओलांडलं नसतं, दोन्ही सारख्याच याने चालले असत्या. पण ही 72 ने ही 60 ने म्हणजे ही 12च्या वेगाने जास्त आहे. मग ही 12 किलोमीटर पर आवरच्या वेगाने ओलांडेल. मग ओलांडण्याचा स्पीड झाला 12 किलोमीटर पर आवर, म्हणजे 12000 वरती 3600, 200 कॅन्सल, 1010 कॅन्सल, 12 चौक 48, 36 चौक कसं करायचं, 36 × 72 आणि 72 × 144, 144 सेकंद, 144 सेकंद म्हणजे 120 सेकंद, म्हणजे 2 मिनिटं, कारण पर्याय तसे आहेत मिनिट आणि सेकंदाच्या रूपात. तर मग काय येईल पहा, 144 सेकंद म्हणजे 2 मिनिट, 2 मिनिट आणि वरती 24 सेकंद, 2 मिनिट 24 सेकंद, हे पर्याय चुकीचे आहेत, मीटर पर सेकंड मध्ये आहे असा पर्याय पाहिजे होता, 2 मिनिट 24 सेकंद. दुसरं एक असं होऊ शकतं की ह्या रेल्वे गाड्या सोबत निघल्यात एकाच बिंदू पासून, बरोबर का, हा एक तर कन्सेप्ट होऊ शकत होता. पण सध्या जर प्रश्नाचा अर्थ विचारात घेतला तर काय आहे, एकाच बिंदू पासून निघल्यात ही 60 ने आणि ही 72 ने. मग ह्या रेल्वेला, ह्या रेल्वेला एकाच बिंदू पासून निघल्यात ओलांडायचे तर एकाच रेल्वे इतकं अंतर कापावं लागेल आणि रेल्वेचं अंतर दिलेलं आहे 240 मीटर. ह्या रेल्वेला इथं पुढे जायचंय फक्त, म्हणजे 240 मीटर अंतर कापायचंय कारण त्या एकाच बिंदू पासून निघल्यात. अंतर कोणत्या वेगाने कापलं जाणार, नेहमी लक्षात ठेवा, दोन वस्तू वेगवान असतील, वेगात असतील, दोन्ही वस्तूंना वेग दिलेला असेल तर सापेक्ष वेग घ्यायचा. म्हणजे ही 60 ने आणि ही 72 ने, ही 72च्या वेगाने जाणारी रेल्वे पुढच्या रेल्वेला 12 किलोमीटर पर आवरच्या वेगाने ओलांडेल, 12 खाली. त्याच्या पुढे 3 शून्य द्यायचे होते, आपण 1 शून्य दिला कारण 3600च्या पुढे 2 शून्य द्यायचे होते, ते आपण कॅन्सल करून टाकले. 72 सेकंद एकाच बिंदू पासून निघल्यात म्हणजे एकाच रेल्वेला ओलांडायचे, म्हणून 72 सेकंद लागतील. आणि एक रेल्वे पुढे असती तर ह्या रेल्वेला, ह्या रेल्वेला ओलांडायचं आणि स्वतःची लांबी पण ओलांडायची, मग डबल 72 × 144. तर हा क्वेश्चन थोडासा अँबिगियस आहे, याच्यामध्ये थोडस कन्फ्युजन होत आहे की नेमकं काय अर्थ घ्यायचा. आणि 72 सेकंद दिलेले नाही आहेत आणि 144 सेकंदही पर्याय दिलेला नाही आहे, पर्याय चुकलेले असतील किंवा क्वेश्चन मध्ये काहीतरी मिस्टेक असेल. पण मी तुम्हाला सांगितलं हे 2 कन्सेप्ट तयार होतात, 2 प्रकार तयार होतात, जे सांगितले एकदम बरोबर आहे. जरी क्वेश्चनचे 2 अर्थ निघत असतील तर ते 2ही अर्थ आपण घेतलेले आहेत. ऑप्शन बाजूला ठेवा, सोडून पाहू पुढचा क्वेश्चन काय आहे. 200 मीटर लांबीची एक ट्रेन 48 किलोमीटर पर आवर या वेगाने प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या एका माणसाला पार करते, त्याच वेळी दुसऱ्या दिशेने 60 किमी या वेगाने जाणारी 150 मीटर लांबीची गाडी सुद्धा त्या माणसाला पार करते, तर त्या दोन्ही गाड्यांना त्या माणसाला पार करायला लागणाऱ्या वेळेतील फरक कितीचा फरक पडतो. म्हणजे आपल्याला एक रेल्वेगाडी एका माणसाला पार करते, दुसरी रेल्वेगाडी पण त्या माणसाला पार करते, म्हणजे त्या स्वतःच्या लांबीत नंतर कापतात, तर त्याला किती वेळ लागतो, फक्त 2 कॅल्क्युलेशन आपल्याला करावं लागतील. पहिली 200 मीटर लांबीची ट्रेन आहे, 48 वेग आहे, किती वेळ लागेल, 200 मीटर अंतर कापायचंय, 48 वेग म्हणजे पुढे 1 0 वरती 36, 0 0 कॅन्सल, 12 × 36, 12 चौक 48, 4 25 5 3 15, 15 सेकंद लागतील पहिल्या केसमध्ये. दुसऱ्या केसमध्ये त्याच वेळी 60 किलोमीटर पर आवर वेगाने जाणारी 150 मीटर लांबीची ट्रेन, 150 मीटरची ट्रेन 60च्या वेगाने चालली, म्हणून 60च्या पुढे 3 शून्य ऐवजी 1 0 घेतला, 36च्या पुढचे 2 0 कॅन्सल, 150 चौक आणि 4 9 9 1 9. दुसऱ्या ट्रेनला लागतात 9 सेकंद, पहिल्या ट्रेनला लागतात 15 सेकंद, तर 9 आणि 15 मधला जो फरक आहे हा त्यांच्या वेळेतील फरक आहे 6 सेकंद. हे सेकंद पाहिजे, 6 सेकंद पाहिजे.
6 सेकंड लक्षात हा एक क्वेश्चन सिंपल होता. फक्त दोन क्वेश्चनला एकत्र केलं होतं. एका रेल्वेने एका व्यक्तीला ओलांडलं तर किती वेळ लागेल हे आपल्याला माहिती आहे. दुसऱ्या रेल्वेने एका व्यक्तीला ओलांडलं तर किती वेळ लागेल हे आपल्याला माहिती. बस त्यातला फरक काढायचा होता. म्हणजे दोन क्वेश्चनचा कॉम्बिनेशन केलं होतं त्यामुळे प्रश्न थोडासा अवघड वाटू शकतो. जर रेल्वेचा वेग 63 किमी दर ताशी असेल तर रेल्वेच्या जाण्याच्या दिशेने 3 किमी दर ताशी वेगाने जाणारा मनुष्य 500 मीटर लांबीची रेल्वे किती सेकंदामध्ये पार करेल. मी क्वेश्चन परत समजून सांगतो. जर रेल्वेचा वेग 63 किमी दर ताशी असेल तर रेल्वेच्या जाण्याच्या दिशेने 3 किमी दर ताशी वेगाने जाणारा मनुष्य 500 मीटर लांबीची रेल्वे किती सेकंदात पार करेल. आता हे थोडस उलट होईल. ती रेल्वे त्या मनुष्याला पार करेल. पहा, एक मनुष्य असा पुढे चाललाय आणि 3 किमी दर तास त्या मनुष्याचा वेग आहे. 3 किमी दर तास रेल्वेचा वेग आहे 63 किमी. इकडे रेल्वे, रेल्वेचा वेग आहे 63 किमी दर तास. पाहावर का रेल्वेचा वेग आहे 63 किमी दर तास. रेल्वे ज्या दिशेने चालली त्याच दिशेने माणूस चालाय 3 किमी प्रति तास वेगाने. मग रेल्वे त्या माणसाला कितीच्या वेगाने ओलांडेल. 63 मधून 3 वजा होतील. का? कारण माणूस उभा असता तर 63 वेगाने ओलांडला असता. माणूस 3 वेगाने चाललाय, रेल्वे 63 वेगाने चालली म्हणजे रेल्वे ओलांडेल 60 किलोमीटर पर आवरच्या वेगाने. आणि 500 मीटरची रेल्वे म्हणजे 500 मीटर अंतर कापायचं आहे 60 स्पीडने म्हणजे 60 पुढे 1-0 वरती 36 2-0 2-0 कॅन्सल 6-7 36 6-5 30 सेकंड. तर काय लिहिलं होतं 30 सेकंड. जर तुम्हाला कॅल्क्युलेशन गुणाकार भाग तर बेरीज वजा बाकी जमत नसतील तर मी जे व्हिडिओ बनवलेले आहेत आपल्या व्हिडिओ कोर्समध्ये असतील किंवा युट्यूबवर फ्री असतील. बेरीज वजा बाकी गुणाकार भागाकार ह्या 4 क्रियांचे व्हिडिओ बघून घ्या. बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकारच येत नसेल तर मग अवघड आहे. हे सगळं समजणं मुश्किल आहे. हे समजण्यासाठी आधी बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार व्यवस्थित यावं लागतं. त्यानंतर आपलं लक्ष कन्सेप्टकडे जाऊ शकतं. नाही तर तुमचं हे गुणाकार कसं केलं आणि भागाकार कसं केला यावर लक्ष केलं तर कन्सेप्ट काय समजणार नाही. तर बघितलं आपण. आता इथं मी एक कन्सेप्ट सांगतो. पहा, ही रेल्वे 50 वेगाने चालली आणि पुढची रेल्वे 30 वेगाने चालली. तर एकाच दिशेने चालल्या तर ही मागची रेल्वे पुढच्या रेल्वेला कितीच्या वेगाने ओलांडेल? 20 किलोमीटर पर आवरच्या वेगाने ओलांडेल. पुढची रेल्वे 30 वेगाने, मागची रेल्वे 50 वेगाने चालली तर मागची रेल्वे पुढच्या रेल्वेला 30 आणि 50 यांची वजाबाकी जर फरक घेतलं तर 20 किलोमीटर पर आवरच्या वेगाने ओलांडेल. याला म्हणतात सापेक्ष वेग, दोन्हींच्या वेगातील फरक. आणि जर एकमेकींच्या दिशेने येत असतील या रेल्वे, एकमेकींच्या दिशेने येत असतील तर त्या एकमेकींच्या वेगाच्या बेरीजची जी बेरीज जी आहे 50 आणि 30 80 त्याने ओलांडतील. आता ह्या एकमेकींना 80 वेगाने ओलांडतील याच्या आधारे आपल्याला काही क्वेश्चन बघायचे. पहा पुढचा क्वेश्चन. प्रत्येकी 500 मीटर लांबीच्या 2 मालगाड्या विरुद्ध दिशेने समांतर रुळावरून धावत आहे. त्यांचा वेग अनुक्रमे 45 आणि 30 किमी प्रति तास आहे. ही आहे 45 किलोमीटर पर आवर, ही आहे 30 किलोमीटर पर आवर. ही आहे 500 मीटरची, ही पण आहे 500 मीटरची. तर त्यांना एकमेकींना ओलांडण्यास किती वेळ लागेल? एकमेकींना ओलांडायचंय म्हणजे इला ह्या रेल्वेला जर ओलांडायचंय तर 500 1000 मीटर अंतर कापावं लागेल. मग 1000 मीटर अंतर कापायला किती वेळ लागेल? मीटर दिलेत, अंतर दिलंय, म्हणजे आपल्याला यांचा वेग घ्यावा लागेल. आता एकमेकींच्या दिशेने मी तुम्हाला आता थोड्या वेळापूर्वी सांगितलंय की एकमेकींच्या दिशेने आहेत तर मग 45 आणि 30 75 वेगाने ओलांडलं जाईल. कोणत्या वेगाने? 75 वेगाने. 75,000 खाली 3600 वर हे 0-0 कॅन्सल. 25 चौक 100, 25 त्रिक 75, 3 × 12 12 × 36 12 × 48 सेकंद लागते. एका स्टेप मध्ये असा आन्सर येत आहे. तुम्हाला हे माहीत पाहिजे की 500 500 मीटरच्या 2 रेल्वे आहेत म्हणजे 1000 मीटर अंतर कापायचंय. 45 आणि 30 दोन्ही वेगांची बेरीज करायची जी की होईल 75. एकमेकांच्या विरुद्ध दिशेने आहेत म्हणून वेगांची बेरीज होते. एकाच दिशेने असत्या तर वेगांची वजाबाकी झाली असती. हे समजून घ्यायचंय. पुढचा क्वेश्चन
45 किमी प्रतितास या वेगाने जाणाऱ्या 400 मीटर लांबीच्या ट्रेनला 400 मीटर लांबीचा पूल ओलांडून जाण्यासाठी किती वेळ लागेल? 400 मीटर लांबीची रेल्वे, 400 मीटर लांबीचा पूल, एकूण अंतर कापायचंय 800 मीटर, 45 किमी प्रतितास म्हणजे खालीतील 450, पुढचे 2 शून्य 36 च्या 2 शून्य बरोबर आधीच कॅन्सल करून टाकतो कारण लिहून कॅन्सल करण्यात वेळ वाया जात नाही. 9 चौक 36, 9 5 45 हा 0 कॅन्सल होईल, 16 85, 16 चौक 64, 64 सेकंद वेळ लागेल. बरे चेंज करावं लागेल. ओके, 54 54 डबल झाले, त्याचे 64 पाहिजे होते. हा पर्याय तिसरा, हा 54 राहू दे. तर 800 मीटर अंतर कापायचंय 36 45 च्या वेगाने, याचा अर्थ 45,000 मीटर 36 सेकंदात त्याची मांडणी केली आणि उत्तर काढलं. नेक्स्ट, प्रत्येकी, पुढचा प्रश्न, प्रत्येकी 500 मीटर लांबीच्या 2 मालगाड्या विरुद्ध दिशेने, हे झालंय आपलं क्वेश्चन डबल झालंय आय थिंक, याच्या आधी तो आपण सोडून घेतलेला आहे. 90 किमी प्रति तासाच्या वेगाने जाणारी एक रेल्वे एक पूल 36 सेकंदात पार करते, तोच पूल दुसरी एक रेल्वे जी पहिल्या रेल्वे गाडीवरून 100 मीटर लहान आहे 45 किमी तासाच्या वेगाने किती वेळात पार करेल? आपल्याला तो पूल किती लांबीचा आहे ते माहीत पाहिजे. पहिली रेल्वे किती लांबीची आहे ते माहीत पाहिजे, मग आपल्याला दुसऱ्या रेल्वेचं काढता येईल. मी परत एकदा सांगतो काय, 90 किमी वेगाने जाणारी एक रेल्वेगाडी एक पूल 36 सेकंदात पार करते. पहा, पहिली रेल्वेगाडी पूल 36 सेकंदात पार करते आणि तोच पूल एक दुसरी रेल्वेगाडी जी पहिल्या रेल्वेगाडीवरून 100 मीटर लहान आहे 45 च्या वेगाने किती वेळ? म्हणजे हे जे पहिल्या केस मधलं अंतर आहे ना, ते अंतर दुसऱ्या केसमध्ये घेताना 100 मीटर कमी घ्यायचं. का? पूल तोच राहणार आहे. आता दुसरी रेल्वेगाडी जेव्हा ओलांडेल पूल तोच राहणार आहे, पण दुसरी गाडी 100 मीटरने लहान असणार आहे. दुसरी रेल्वेगाडी कितीने लहान असणार आहे? 100 मीटरने. इथं 100 मीटरचा फरक आहे. मग आपल्याला एकूण अंतर पहिल्या केसमध्ये काढता येईल आणि ते दुसऱ्या केसमध्ये वापरता येईल. मग पहिल्या केसमध्ये 90 चा वेग आणि 36 सेकंद, 36 सेकंदात किती अंतर कापलं जातं बघू. 36 सेकंद दिलेत म्हणून 3600 खाली घ्यायचे, 90,000 वरती घ्यायचे, 200 कॅन्सलच होणार होते. 900 मीटर अंतर आहे पहिल्या केसमध्ये, 900 मीटर. दुसऱ्या केसमध्ये रेल्वे 100 मीटरने पहिल्या रेल्वेपेक्षा लहान आहे म्हणजे किती अंतर येईल? 800 मीटर. 800 मीटर अंतर कापायचंय आणि दुसऱ्या केसमध्ये दुसऱ्या रेल्वेचा वेग 45 किमी प्रति तास आहे म्हणजे खाली येईल 450, वरती 36 कॅन्सल. 9 चौक 9 5 45, 16 85, 16 चौक 64. तर 64 सेकंद लागतील पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे 64 सेकंद. आलं लक्षात? तर या केसमध्ये दोन परिस्थितींना एकत्र केलंय. एक तर पहिल्या परिस्थितीमध्ये काय आहे, एक रेल्वे आहे ती पुलाला ओलांडते आणि आपल्याला दिलेलं आहे की 36 सेकंदात ओलांडते. मग त्या केसमध्ये त्या पुलाची लांबी आणि रेल्वेची लांबी आपल्याला सेपरेट करता येत नाही, पण पूल आणि रेल्वेची लांबी मिळते. आणि दुसऱ्यामध्ये सांगितले की दुसरी रेल्वे पहिल्या रेल्वेपेक्षा 100 मीटर लहान आहे म्हणजे आधी 900 मीटर अंतर कापावं लागतं, त्याच्यापेक्षा 100 मीटर कमी म्हणजे 800 मीटर अंतर कापावं लागेल आणि आपल्याला वेळ काढायचा. पुढचा प्रश्न, प्रत्येकी 200 मीटर लांबीच्या 2 रेल्वे एकमेकांच्या विरुद्ध व एकमेकांना समांतर अनुक्रमे 20 किमी प्रतितास व 30 किमी प्रतितास वेगाने धावत आहेत, त्यांना एकमेकांपासून एकमेकांना संपूर्णपणे ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल? युपीएससीने 2011 विचारलेलं क्वेश्चन आहे, सीडीएस कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसच्या एक्झामला. तर 200 200 मीटर अंतर आहे एकमेकींना ओलांडायचं आहे म्हणजे 400 मीटर अंतर कापावं लागेल. 400 मीटर अंतर कापावं लागेल एकमेकींच्या विरुद्ध दिशेने असतील तर वेगांची बेरीज होते. वेगांची बेरीज होईल 20 आणि 30 50 किमी प्रतितास म्हणजे खाली 10 वाढेल वरती 36 200 कॅन्सल. आता हे उत्तर येईल पॉइंट मध्ये, आपण 36 चौक करून घेऊ. 36 चौक येईल 144/5 दुने 10, 5 48, 4 उरतील 5 48, 28.8. पहा, जर तुम्हाला बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार जमत नसेल तर आधी तो शिकून घ्या, नाहीतर तुम्हाला इथं काय करतोय याच्यापेक्षा कसं करतो यावरच भर देऊ, भर जाईल, भर द्यावा लागेल आणि समजणार नाही. कॅल्क्युलेशन तर आलेच पाहिजे, मग लक्षात येईल की
कन्सेप्ट काय आहे, नाहीतर मग कन्सेप्ट बाजूला राहतो, आपलं ध्यान कॅल्क्युलेशन कडे जात. 200-400 मीटर नंतर कापायचे, रेल्वे एकमेकांच्या विरुद्ध दिशेने आहेत म्हणजे वेगांची बेरीज होईल. 50 वेगाने म्हणजे खाली येतील 500, वरती येतील 36.28 सेकंद लागते. दोन रेल्वे प्रत्येकी 100 आणि 150 लांबीच्या असून त्या एकमेकींच्या विरुद्ध दिशेने 75-50 किमी तास वेगाने अनुक्रमे धावत आहे, तर त्यांना एकमेकांना ओलांडायचे 100 आणि 150. 250 अंतर कापावं लागेल एकमेकांना ओलांडायचे म्हणजे 250 अंतर कापावं लागेल. 75 आणि 50 म्हणजे 125 वेग होईल खाली, 125 पुढे 10 वरती 36 कॅन्सल. 125 ला 5 ने भागायचं, 36 ने भागलं काय उत्तर येईल पहा, 36 निम्मे करायचे आणि त्याच्या पुढे पहा 5 × 7 = 35 एक शिल्लक राहील, 5 × 10 = 7.2 याचं उत्तर येईल. 36 × 5 = 7.2. नेक्स्ट एक्झाम्पल, की अशा प्रकारे आपण एक्झाम्पल घेतले. यामध्ये काही एक्झाम्पल रेल्वेच्या आहेत पण त्यामध्ये रेल्वेची लांबी येत नाही, अशा प्रकारचे एक्झाम्पल आपण वेग वेळ अंतर मध्ये घेणार आहोत, ते यामध्ये घेणार नाही. रेल्वे प्रकरणात आपण तेच उदाहरण घेतो ज्यामध्ये रेल्वेची लांबी आलेली असते, रेल्वेची लांबी दिलेली असते किंवा आपल्याला काढायची असते. पण काही उदाहरणं अशी असतात, जसं की मी एक उदाहरण सांगतो की एक रेल्वे मुंबईहून दिल्लीला निघाली आणि दुसरी दिल्लीहून मुंबईला निघाली, मध्ये किती वेळाने भेटतील, यात रेल्वेच्या लांबी आपल्याला गृहित धरायच्या नाहीयेत. तर असे प्रश्न आपण वेग वेळ अंतरामध्ये घेणार आहोत, ते रेल्वेमध्ये घेणार नाही. रेल्वेमध्ये फक्त रेल्वेची लांबी जिथे जिथे दिलेली आहे ते प्रश्न घेणार आहोत. त्यामुळे काही जे प्रश्न रेल्वे प्रकरणात आहेत पण लांबी त्यांची दिलेली किंवा गृहित धरायची नाही, ते आपण वेगवेगळ्या अंतरामध्ये घेणार आहोत. धन्यवाद.